नमस्कार. मी पंजाब डक हवामान अभ्यासक मुक्काम पोस्ट गुगळी धामणगाव तालुका शेलू जिल्हा परभणी. आज दिनांक 26 नोव्हेंबर पासूनचा नवीन आजपासूनचा नवीन अंदाज. राज्यात आज 26 नोव्हेंबर, उद्या 27, 28 आणि 29 आणि 30 नोव्हेंबर या दरम्यान राज्यात हवामान कोरडं राहणार आहे, पण राज्यामध्ये थंडीची चाहूल लागणार आहे. राज्यात सगळीकडे थंडी वाढलेली दिसून येईल. व राज्यात 26 नोव्हेंबर, 27, 28, 29 आणि 30 या तारखेमध्ये धुई धुराळीन धुकेचे प्रमाण जास्त असणार आहे. तरी सर्व शेतकऱ्यांनी या धुईपासून आपले कोणते नुकसान होईल त्याची काळजी घ्यावी. या धुईमुळे तूर पिकांना फटका बसतो, तर शेतकऱ्यांनी या धुईमुळे बुरशीनाशकाची एक फवारणी करून घ्यावी. व तसेच 1 डिसेंबर, 2 डिसेंबर आणि 3 डिसेंबर राज्यात भाग बदलत पाऊस पडणार आहे. हा पाऊस सर्वदूर नसेल, परंतु हा जोराचा पाऊस भाग बदलत पडणार आहे. सर्व शेतकऱ्यांनी सतर्क करावे, कारण की या पिकामुळे काही शेतकऱ्यांना या पावसाचा फायदा होईल आणि काही पिकांना या पावसामुळे नुकसान देखील होऊ शकते. म्हणून सर्व शेतकऱ्यांनी आपण या पावसाची कोणता नुकसान होईल त्याबद्दल आधीच सतर्क राहणे गरजेचे आहे. हा पाऊस 1 डिसेंबर, 2 डिसेंबर आणि 3 डिसेंबरमध्ये आपल्या देशातील कोणत्या राज्यात पडणार आहे, त्यामध्ये सगळ्यात जास्त आंध्र प्रदेशमध्ये खूप पाऊस पडणार आहे. तामिळनाडूमध्ये देखील खूप जोराचा पाऊस पडणार आहे. तसेच तेलंगणामध्ये या पावसात खूप पडणार आहे. तसेच महाराष्ट्रामध्ये देखील हा पाऊस पडणार आहे, पण महाराष्ट्रात जास्त प्रमाणात नसेल, पण पाऊस देखील खूप असणार आहे. पण 3 तारखेपर्यंतच राज्यात पावसाचं महाराष्ट्रामध्ये सावट असणार आहे. 4 तारखेला लगेच राज्यामध्ये सकाळी सकाळी धुईचं प्रमाण धुई येईल, धुराळे येईल आणि धुई धुराळे धुके येईल. सर्व शेतकऱ्यांनी 4 तारखेला आपण आपल्या पिकाची काळजी घ्यावी. 4-5 तारखेला परत थंडी वाढण्यास सुरुवात होईल. 5 डिसेंबर, 6 डिसेंबर, 7 डिसेंबर राज्यामध्ये कडाक्याची थंडी जाणवेल. व तसेच वातावरणात अचानक बदल झाला तर लगेच शेतकऱ्यांसाठी अंदाज दिला जाईल. धन्यवाद.